नमस्कार, मी सुरभी। शालिनी प्लस बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। नरेंद्र मोदींना हिंदुत्वाबद्दल काहीच माहित नाही, राहुल गांधींची टीका। मुंबईच्या रस्त्यावरून जलवाहतूक मार्ग सुरू होऊ शकतो, नितीन गडकरींचे वक्तव्य। लष्करी साहित्य खरेदीसाठी मिळणार 3,000 कोटी, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी। राज्यात मराठा आरक्षण लागू, एकूण आरक्षण पोहोचले 68%। राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर लावणार हजेरी, उत्तर भारतीयांविषयी मांडणार भूमिका। आता पाहूयात सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदू असले तरी त्यांना हिंदुत्वाबद्दल काहीच माहिती नाही। गीतेत काय म्हटलं आहे हे सर्वांनाच माहिती आहे, पण मोदींना हिंदुत्वाबद्दल माहिती नाही। ते नेमकं कोणत्या प्रकारचे हिंदू आहेत असा सवाल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विचारला आहे। सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय सैन्याचा होता, पण मोदींनी त्याचे श्रेय घेऊन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला असेही त्यांनी म्हटले। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी उदयपूरमधील व्यापारी वर्गाशी संवाद साधला। त्यांनी सांगितले, खासगी शिक्षण संस्था चांगल्या असतात हा एक गैरसमज आहे। सरकारच्या मदतीशिवाय आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये पुढे जाता येणार नाही। मनमोहन सिंग सरकारच्या काळात 3 वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले होते। सैन्याचे अधिकारी ज्यावेळी मनमोहन सिंग यांच्याकडे गेले त्यावेळी त्यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबत गोपनीयता बाळगावी अशी विनंती केली होती। पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्याच्या क्षेत्रात प्रवेश केला, सैन्याने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला असा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे। उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता, त्यामुळे मोदींनी सैन्याच्या कारवाईचा राजकीय लाभ घेतला असेही त्यांनी म्हटले आहे। मुंबईच्या सांडपाणी व्यवस्थेची केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खिल्ली उडवली आहे। मुंबईच्या रस्त्यावर एवढं पाणी साचलं की रस्त्यावरूनच जलवाहतूक मार्ग सुरू होईल अशी टीका गडकरींनी मुंबई प्रशासनावर केली आहे। एकीकडे मुंबईत पाण्यात बुडून लोक मरतात आणि दुसरीकडे मुंबई पालिकेचे काही 1,000 कोटींचे डिपॉझिट बँकेत आहे, तेव्हा मुंबईची सर्व सांडपाणी व्यवस्था बदलण्याची गरज असल्याचे मत गडकरी यांनी व्यक्त केले आहे। मुंबई 2 या पायाभूत प्रकल्पावर आधारित परिषदेमध्ये गडकरी बोलत होते। महाराष्ट्र शासनाच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन मुंबईत केलं होतं, त्यावेळी गडकरी बोलत होते। मुंबईच्या रस्त्यावर एवढे पाणी साचते की आता रस्त्यावरूनच जलवाहतूक मार्ग सुरू केला पाहिजे असं सांगत मुंबईच्या सांडपाणी व्यवस्थेची गडकरी यांनी खिल्ली उडवली आहे। दरवर्षी पावसाळ्यात मुंबई जलमय होत असल्याच्या घटनांवरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पालिकेच्या कारभारावर सडकून टीका केली आहे। दरम्यान मुंबईतील RCF आणि तेलशुद्धीकरण प्रकल्प बाहेर नेण्याची गरजही नितीन गडकरी यांनी व्यक्त केली आहे। मुंबईतील प्रदूषण गंभीर आहे, आता बंदरे आणि रस्त्यांचे जाळे उभारण्यात आले असल्याने मुंबई शहराच्या पूर्व किनाऱ्यावर प्रदूषण करणारे कारखाने हे शहराबाहेर नेण्याची गरज गडकरी यांनी व्यक्त केली आहे। लष्करी साहित्य खरेदीच्या 3,000 कोटी रुपयांच्या महत्वाच्या व्यवहाराला संरक्षण मंत्रालयाने शनिवारी मंजुरी दिली। संरक्षण साहित्य खरेदी संबंधी निर्णय घेणाऱ्या मंत्रालयाची सर्वोच्च समिती संरक्षण खरेदी परिषदेने मंजुरी दिल्याचे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली DAC ची बैठक पार पडली। भारत $1 अब्ज मोजून रशियाकडून 2 स्टेल्थ फ्रिगेट विकत घेणार आहे। या दोन्ही फ्रिगेट्स ब्रह्मोस क्षेपणास्त्राने सज्ज असतील। ब्रह्मोस हे भारताचे सर्वात अत्याधुनिक क्षेपणास्त्र असून भारत आणि रशियाने संयुक्तपणे हे क्षेपणास्त्र विकसित केलं आहे। भारतीय लष्कराचा मुख्य रणगाडा अर्जुनसाठी ARV गाड्या विकत घेण्याला सुद्धा मंजुरी देण्यात आली आहे। ARV गाडी DRDO ने विकसित केली आहे। सरकारी कंपनी BEML या ARV गाड्या बनवणार आहे। मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीस राज्यपाल श्री विद्यासागर राव यांनी मान्यता दिल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात शनिवारी राजपत्र जाहीर केले आहे। यामुळे राज्यात 16% मराठा आरक्षण लागू झाले असून राज्यातील एकूण आरक्षणाचे प्रमाण 68% पोहोचले आहे। मराठा समाजाला 16% आरक्षण देण्याच्या विधेयकास विधिमंडळाने गुरुवारी एकमुख मान्यता दिली। यानंतर राज्यभरात आनंदोत्सव साजरा होत आहे। शुक्रवारी संध्याकाळी राज्यपाल CVIDYASAGAR RAO यांनी या विधेयकावर स्वाक्षरी केली। मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग निर्माण करत शिक्षण आणि नोकरीत 16% आरक्षण देण्यात आले आहे। राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर शनिवारी राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे। यानुसार आजपासून राज्यात मराठा आरक्षण लागू झाले आहे।
आता राज ठाकरे हे उत्तर भारतीयांच्या मंचावर जाणार आहेत. उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या एका कार्यक्रमाला राज हजेरी लावतील. त्यावेळी उत्तर भारतीयांविषयी त्यांची भूमिका देखील ते स्पष्ट करणार आहेत. याबाबत सध्या सगळीकडेच उत्सुकता वाढली आहे. राज ठाकरे 2 डिसेंबर रोजी कांदिवलीच्या बुराभाई हॉलमध्ये उत्तर भारतीय महापंचायत संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. उत्तर भारतीय महापंचायत संघाने राज ठाकरे यांना 12 ऑक्टोबर रोजी आमंत्रण दिलं होतं, जे त्यांनी स्वीकारलं आहे. या कार्यक्रमात राज ठाकरे उत्तर भारतीयांशी संवाद साधणार आहेत, तसंच उत्तर भारतीयांसंदर्भातील त्यांचं मत ते व्यक्त करणार आहेत. हल्लीच्या कलयुगात स्वतः परमेश्वर चोरीसारख्या घटनांपासून वाचू शकत नाही, तर जातीवादातून तरी देव कसे सुटणार? सध्या असंच काहीसं घडत आहे राजकीय वर्तुळात. राम मंदिरच्या मुद्द्यासोबतच चघळण्यासाठी आता रामभक्त हनुमानाच्या जातीशी मुद्दा उखरून काढण्यात आलाय. राजस्थानच्या अलवरच्या मालखेड्यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारादरम्यान हनुमान दलित असल्याचं म्हटलं होतं. यावर वाद उभा राहिला, नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेण्यासाठी नजर टाकूयात या संदर्भातील ह्या बातमीवर. ब्राह्मण समाजाने नाराज होऊन सीएम योगींना कायदेशीर नोटीस पाठवली. त्यानंतर एसटी आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमान अनुसूचित जमातीचे असल्याचं सांगितलं. आणि आता तर केंद्रीय मंत्री सत्यपाल सिंग यांनी देखील या वादामध्ये उडी घेतलीय. त्यांच्या म्हणण्यानुसार हनुमान हे आर्य वंशाचे होते. त्याबद्दल सत्यपाल सिंग यांनी एक तर्कही दिलाय. केंद्रीय मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राम आणि हनुमानाच्या युगात कोणतीही जाती व्यवस्था अस्तित्वात नव्हती. कुणीही दलित, वंचित, शोषित नव्हतं. वाल्मिकी रामायण, रामचरितमानस वाचलं तर तुम्हाला कळेल की तेव्हा कोणतीही जाती व्यवस्था अस्तित्वातच नव्हती. त्यावेळी केवळ आर्य जात अस्तित्वात होती आणि हनुमान आर्य जातीचे महापुरुष होते. एसटी आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय यांनी हनुमानाला अनुसूचित जमातीचे असल्याचं म्हणताना स्पष्टीकरण दिलं होतं. मुख्यमंत्री योगींनी हनुमानाला कोणत्या संदर्भात दलित म्हटलं ती व्याख्या स्पष्ट करू शकत नाहीत. अनुसूचित जमातीतील समाजात हनुमान गिद्ध सब गोत्रातील आहेत. भगवान रामासोबत लढाईमध्ये याच वर्गातील लोक होते, त्यामुळे हनुमान दलित नाही तर अनुसूचित जमातीतील आहेत असा तर्क त्यांनी लढवला होता. नांदेड जिल्ह्यातील पैनगंगा नदीपात्रात इसापूर धरणातून पाणी सोडावे या मागणीसाठी 5 आंदोलक शेतकऱ्यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रकाश माने या आंदोलक शेतकरी किरकोळ जखमी झाला आहे. इसापूर धरणाचे पाणी पैनगंगा नदीपात्रात सोडावे या मागणीसाठी 90 गावच्या शेतकऱ्यांनी 19 नोव्हेंबर पासून मराठवाडा आणि विदर्भाची सीमा दर्शवणाऱ्या पैनगंगा नदीच्या पात्रात धरणे आंदोलन सुरू केले. हे आंदोलन सुरू करून 11 दिवस उलटले तरी प्रशासनाने किंवा सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी संबंधित प्रशासनाला आत्मदहनाचा इशारा दिला होता. मात्र इशारा देऊनही या आंदोलनाची प्रशासनाने दखल न घेतल्याने संतप्त झालेल्या आंदोलक शेतकऱ्यांपैकी शिवाजी माने, प्रकाश अंबाजी माने, अनिल किशन माने, गणेश भाऊराव माने, रघुनाथ माने या 5 आंदोलक शेतकऱ्यांनी नदीपात्रातच अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच दखल घेऊन आत्मदहन करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी प्रकाश माने हा आंदोलक शेतकरी किरकोळ जखमी झाला असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चांगलीच झटापटी झाली. पोलिसांनी वेळीच अटकाव केला नसता तर मोठा अनर्थ झाला असता. आंदोलक शेतकरी गणेश माने यांना विचारणा केली असता या आंदोलनाची जर प्रशासनाने किंवा सरकारने दखल घेतली नाही तर यापुढे हे आंदोलन तीव्र करण्यात येईल आणि पुलावरून उड्या मारून आत्मदहन करू असा इशारा आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे. एवढा पवित्रा घेण्याचे कारण म्हणजे आमचं आंदोलनकर्त्याचा 12 दिवस असूनही शासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे शेवटी आम्हाला आत्मदहनाचा प्रयत्न करावा लागला आणि शासनाने त्या नदीपात्रात नाही पाणी सोडलं तर याच्यापेक्षा आमचं आंदोलन उग्र रूप धारण करत आम्ही तरी 5 जणांनी मिळून आत्मदहनाचा प्रयत्न केला तर पण आजच्या गावात आत्मदहन होईल, परवा नदीला होईल, परवा पुलावर होईल, अनेक ठिकाणी आत्मदहन होण्याची चिन्हे आहेत. त्याच्यामुळे शासनानं त्वरित या नदीपात्रात पाणी सोडावं आणि आम्हाला न्याय मिळून द्यावा अशी मायबाप सरकारला आमची विनंती आहे. कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणी शार्पशूटर भरत कर्णेला अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्र SIT ने बँगलोर मधून शार्पशूटर भरत कर्णेला ताब्यात घेतलंय. पानसरे हत्या प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे तर 2 जण फरार आहेत. भरत कर्णे यांनीच हल्लेखोरांना प्रशिक्षण दिल्याचा तपास यंत्रणेचा संशय आहे. कोल्हापुरातील CPR रुग्णालयामध्ये कुरणेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. याशिवाय आणखी एक संशयित वासुदेव सूर्यवंशीलाही STIने ताब्यात घेतलंय.
भरत कुरणे पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी आहे, तर वासुदेव सूर्यवंशी हा नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणातील आरोपी आहे. या दोघांनाही दुपारी 2 वाजता न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. चिखले गावाजवळ भरत कुरणे याचं एक रिसॉर्ट आहे. याच रिसॉर्टवर हत्येचा कट शिजल्याचा सुरक्षा यंत्रणांना संशय आहे, कारण आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या सगळ्यांचीच चिखले गावाला हजेरी लागलेली आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा शालिनी प्लस. अरे मरी क्या, सॉरी सर, मैंने आपको देखा नहीं. लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया. मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे. उनकी मैंने सारी किताबें पढ़ी. मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ. सुबह ही मैंने उनके फोटो पर हार भी चढ़ाया. फोटो? और मेरा बाप तो जिंदा है. तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ. अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है. रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए. देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है. वेरी गुड. चलिए रिवर्स लीजिए. सड़क सुरक्षा, जीवन रक्षा. विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असताना नाशिक जिल्ह्यात काही वेगळं चित्र नाही. दुष्काळामुळे संकटात सापडलेला शेतकरी आता वीज वितरण कंपनीच्या कारभारामुळे देखील संकटात सापडलाय, कारण 15 ते 20 दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्याने तक्रार करून देखील वीज वितरण कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे हातातोंडाशी आलेल्या शेतकऱ्यांचे पीक वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक दिंडोरी तालुक्यातील निळवंडी गावचा ट्रान्सफॉर्मर गेल्या 15 ते 20 दिवसांपासून नादुरुस्त असल्याने महिलांसह संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य उपविभागीय वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता नारायण सोनवणे यांना घेराव घालत ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. निळवंडी शिवारातील ट्रान्सफॉर्मर गेल्या काही दिवसांपासून नादुरुस्त असल्याने पाण्या वाचून द्राक्षबागा, भाजीपाला आदी पिकांना फटका बसला आहे. शेतीपंपासाठीचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांना 48 तासात महावितरणाच्या वतीने देणे बंधनकारक असतानाही तब्बल 15 ते 20 दिवस झाले असताना दुर्लक्ष केल्याने संतप्त शेतकरी आणि महिलांनी वीज वितरण कंपनीच्या विरोधात ठिय्या आंदोलन छेडले आहे. यावेळी पंचायत समितीचे सदस्य कैलास पाटील यांच्यासह शेतकरी वर्ग उपस्थित होता. परंतु त्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, याची सुद्धा मी दखल घेतली आहे. याची कल्पनासुद्धा दखल आमच्या वरिष्ठांनी देखील घेतली आहे. परंतु सध्या ट्रान्सफॉर्मर आपल्याकडे अवेलेबल नसल्यामुळे आपण त्यांना सध्या देऊ शकत नाही. तत्पूर्वी आमचे जे वरिष्ठ अधिकारी ते स्वतः या गोष्टीसाठी प्रयत्न करून आपण लवकरात लवकर त्यांचा ट्रान्सफॉर्मरचा प्रयत्न करू, आणि याच्यामध्ये 100% आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्या भावना आम्हाला सर्व कळल्या आहेत, परंतु तांत्रिक बाबी असल्यामुळे आपल्याकडे ट्रान्सफॉर्मर अवेलेबल नसल्यामुळे आपण त्यांना सध्या आज देऊ शकत नाही. तर ही जास्तीत जास्त आपल्याला देण्याचं कसा कमी करता येईल त्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून वरिष्ठांना देखील सांगितलं. मराठा आरक्षणाचा निर्णय होताच आता मुस्लिम समाज बांधव देखील आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बार्शी येथील जमियत एल उल्मा यांच्या वतीने बार्शीच्या तहसीलदार यांना मुस्लिम समाजास 5% आरक्षण मिळावे या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. दरम्यान आरक्षणाबाबत लवकरात लवकर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने अध्यादेश क्रमांक 14 जुलै 2014 मध्ये अन्वय अध्यादेश निर्गमित करून अधिनियम मध्ये विशेष तरतूद केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने सदर अध्यादेशावर निर्णय देताना मुस्लिम समाजाला 5% आरक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये देणे योग्य आहे आणि ती काळाची गरज आहे असा न्याय दिला होता. परंतु आजपर्यंत मुस्लिम समाजाला 5% आरक्षण मिळालेले नाही. महाराष्ट्र राज्य हे वंचितांसाठी आरक्षण तरतूद असणारे अग्रेसर राज्य आहे. नागरिकांचे मागास वर्ग यामधील लोकांच्या सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीकरता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशासाठी राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवामधील नियुक्त्या आणि पदांच्या आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य निर्मितीपासून आरक्षण धोरण अंमलात आहे. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मुस्लिम समाजासाठी आरक्षणाची तरतूद केली होती. बॉम्बे शासनाने दिनांक 23 एप्रिल 1942 रोजी काढलेल्या 228 समाजाला अनुक्रमे मध्य 155 वर दाखवण्यात आले आहे. या आरक्षणातून क्रिमिलेअर घटनांना वगळण्यात यावे
अशा अनेक मागण्यांसाठी जमियत ए उलमा शाखा बार्शी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. काल शासनाने जे आमचे मोठे बंधू मराठा समाजाला जे आरक्षण दिलं त्याबद्दल शासनाचे आणि शासनाला धन्यवाद देतो आणि मराठा बंधूंना शुभेच्छा देतो की त्यांच्या ज्या पोटतिडकीच्या मागण्या होत्या त्यांच्या अथक प्रयत्नामुळे ते यशस्वी झाल्यात. तसंच त्या संदर्भात आणि गेली कित्येक वर्ष मुस्लिम आरक्षणाचा जो प्रश्न प्रलंबित आहे तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी काढण्यासाठी जमियत ए उलमा हिंद शाखा बार्शीच्या वतीने आज माननीय तहसीलदार साहेबांच्या वतीने माननीय मुख्यमंत्रीला निवेदन देण्यात आलेले आहे. तरी माननीय मुख्यमंत्र्यांनी लहान बंधू असलेला आणि सर्व प्रक्रियेमध्ये मराठा समाजाला साथ देणाऱ्या लहान बंधूचा सुद्धा विचार करून मुस्लिम समाजाला हे 5% आरक्षण लवकरात लवकर द्यावे. पिंगोरी येथे देशातील पहिला उलूक उत्सव भरवण्यात आला आहे. इला फाउंडेशनच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमात गुबड संरक्षणाचा संदेश देण्यात आला आहे. हा उत्सव 2 दिवस चालणार असून याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. घुबड दिसल्याने माणूस मरतो, काही अघटित घडते अशा ठाम अंधश्रद्धा आहेत. या पक्ष्यांच्या कानांची रचना एका रेषेत नाहीये, त्याचबरोबर अति तीव्र ध्वनी लहरी ऐकण्याची त्यांची क्षमता असते, त्याचमुळे त्यांना कर्णपिशाच असेही म्हटले जाते. पंख अतिशय मऊ असल्याने उडताना त्याचा आवाज येत नाही, केवळ सावलीच दिसते. ग्रामीण भागात याला भूताची सावली असंही म्हणतात. माणसासारखे दोन्ही डोळे असून 360 अंशांमध्ये फिरणारी मान आणि डोळ्यांच्या दोन्ही पापण्यांची होणारी हालचाल म्हणून तो पक्षी भीतीदायक वाटतो. भारतात दरवर्षी अज्ञान अंधश्रद्धेमुळे 78,000 घुबडांची हत्या होते. वास्तविक निसर्गात घुबडांची महत्वाची भूमिका आहे. घुबडांचे महत्व आणि शास्त्रीय माहिती नागरिकांपर्यंत पोहोचावी त्यासाठी घुबडांच्या या उलूक उत्सव फाउंडेशनने इला हॅबिटॅट या पक्षी संशोधन केंद्रामध्ये आयोजित केलेल्या उलूक उत्सवात घुबडांची चित्रे, रेखाकृती, भेटकार्ड, मुखवटे, शिल्प, पोस्टर, ओरिगामी, रंगोली, मेहंदी, कथा, कविता या उत्सवामध्ये मांडल्या आहेत. नामांकित छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे दालन, घुबडांवरील माहितीपट, कार्टून, लघुचित्रपट याद्वारे येणाऱ्या व्यक्तीला घुबड पक्षाबद्दल शास्त्रीय माहिती दिली जात आहे. निसर्गाचा समतोल राखणारा, शेतकऱ्यांचा मित्र असणारा हा पक्षी धनलक्ष्मी देवीचे वाहन असून तो अपशकुनी नसून उपयुक्त पक्षी असल्याची माहिती येथे आवर्जून दिली जाते. 2 दिवस चालणाऱ्या या उत्सवाला पुरंदर, बारामती, पुणे, कोल्हापूर, अकोला आणि राज्यभरातील 150 शाळांचा प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासूनच शालेय विद्यार्थी, पक्षीप्रेमी, शेतकरी यांचा मोठा प्रतिसाद दिसत होता. अनेकांनी उत्सवात फेस पेंटिंग, हातावर मेहंदी काढून घेतले. पक्षीप्रेमी हे तज्ज्ञांकडून घुबडांबद्दलची माहिती जाणून घेत होते. शालेय विद्यार्थ्यांनी घुबडावरील नाटिका, कीर्तन सादर करून घुबडांच्या संवर्धनाचा उपदेश दिला आहे. डोंगराच्या कुशीत निसर्गाच्या सान्निध्यात पार पडलेल्या घुबडांच्या या उत्सवात हजारोंच्या संख्येने सहभागी झालेले प्रत्येकजण घुबडांचे मित्र होऊनच बाहेर पडताना दिसत होते. पाणी भरण्याच्या प्रयत्नात असताना टँकरचे एक चाक चिखलात रुतून टँकर पलटी झाल्याने त्याखाली महिला दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना फुलंब्री तालुक्यात घडली आहे. सुनीता विजय हटकर असे मृत महिलेचे नाव आहे. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. निमखेडा ते गोवराई शिवावर जोशीवाडी वस्ती आहे. येथे आदिवासी जोशी समाजाचे काही कुटुंब वास्तव्य करत आहेत. या शिवावर वस्तीवर हापसा असून तो 4 महिन्यांपासून नादुरुस्त आहे. ग्रामपंचायत निमखेडा यांनी पंचायत समिती फुलंब्री यांना दुरुस्तीसाठी वारंवार विनंत्या केल्या, परंतु काही फरक पडला नाही. पाणी भरपूर असूनही पाणी अत्यल्प येते, त्यामुळे या वस्तीवरील आदिवासी कुटुंबियांची पाण्यासाठी वणवण असते. या वस्तीजवळ संजय बळीराम सहाणे यांची विहीर आहे. ग्रामपंचायतीने ही विहीर पाणी पुरवठ्यासाठी अधिग्रहित केली असल्याचे समजते आणि तेथूनच गावाला पाणी पुरवठा केला जातो. या विहिरीवर रोज एक टँकर पाणी भरण्यासाठी येते. संजय बळीराम सहाणे यांच्या मालकीचे पाण्याचे टँकर पाणी भरून परत जात असताना जोशीवाडी वस्तीतील सुनीता विजय हटकर आणि काही महिला सहाणे यांच्या विहिरीकडे गेल्या. त्या पाणी भरण्याच्या प्रयत्नात असताना टँकरचे एक चाक गाऱ्यामध्ये रुतून टँकर पलटी झाल्याने त्याखाली सुनीताही दबल्याने ती गंभीर जखमी झाली. तिला फुलंब्री येथे जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी सुनीता हिला मृत घोषित केले.
सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची वाळू माफियांवर करडी नजर असून त्यांनी आता वाळू माफियांवर जरब बसावी म्हणून प्रत्येक पोलीस ठाण्यात 18 कॉलमचे एक रजिस्टर ठेवण्यात आल्याची माहिती दिली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या या निर्णयानंतर वाळू माफियांचे चांगलेच दाबे दणाणले आहेत. सोलापुरातील अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यात वाळू संदर्भात 18 कॉलमचे एक रजिस्टर करण्यात आले आहे. पोलिसांनी पकडलेल्या गाडीला आणि वाळूला दंड ठोठवला जात आहे. दंड आकारून त्याचा अहवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे पाठवला जातो. ओव्हरलोड तपासून दंड आकारला जातो. या सर्व नोंदी रजिस्टरमध्ये नियमित ठेवल्या जाणार आहेत. पोलिसांनी सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवला आहे. या व्यवसायातील लोकांनी बेकायदा वाळू व्यवसाय करू नये, अन्यथा सर्वांना कायद्याने मोठ्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही यावेळी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई चालू असून प्रत्येक पोलीस ठाण्याला 18 कॉलमचे एक रजिस्टर देण्यात आलेलं आहे. या रजिस्टरमध्ये जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचं एकत्रित पद्धतीनं जेवढे जेवढे काही कायदे असतात त्याचं अंमलबजावणी करण्याचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जी गाडी पोलिसांकडून पकडण्यात येईल त्या गाडीला कोर्टामध्ये तर गुन्हा दाखल करून त्याच्या संदर्भात चार्जशीट पाठवलंच आहे, पण त्याच्याबरोबर जेवढी जी गाडी पोलिसांनी पकडलेली आहे ती रेव्हेन्यू यंत्रणेकडे तहसीलदारांच्याकडे देऊन त्यांचा जो गाडीचा दंड आहे आणि वाळूचा जो काही दंड असेल ते दंड वसूल करणं, आणि तिसरा टप्पा म्हणजे या सगळ्या गाड्यांना त्यांचे अहवाल हे RTO यांच्याकडे पाठवून त्याला साधारण 2 ते 3 महिन्याचं रजिस्ट्रेशन बंदी करण्यासंदर्भातला एक कायदा आहे त्याचा सुद्धा त्याच्याला अंतर्भाव केला जातो. आणि चौथा म्हणजे तिथं ओव्हरलोड असते, ओव्हरलोड असणाऱ्या प्रत्येक गाडीचा ओव्हरलोड तपासून त्याप्रमाणे त्याचा दंड देणे अशी कारवाई केली जाते. हे रजिस्टर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पोलीस ठाण्याला ठेवलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्याच्या सगळ्या नोंदी अद्ययावत ठेवल्या जातात. या माध्यमातून जिल्ह्यामध्ये गेल्या साधारण 2 महिन्याच्या कालावधीमध्ये जेवढ्या जेवढ्या गाड्या पकडण्यात आल्या या सर्व गाड्यांमध्ये या प्रकारचा दंड हा वसूल करण्यात आलेला आहे. गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेली सेलिब्रिटी जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग हे विवाह बंधनात अडकल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. पाहुयात हे वृत्त. येथे बाजीराव मस्तानीचा शाही विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर दीपवीरने बंगळुरू आणि मुंबईत रिसेप्शन दिले. मुंबईतील रिसेप्शन पार पडल्यानंतर या दाम्पत्याने बाप्पांचे दर्शन घेतले. सिद्धिविनायक मंदिरात जाताना दीपिकाने डिझायनर अबू जानी संदीप खोसला या जोडीने डिझाईन केलेला ड्रेस परिधान केला होता, तर रणवीरने रोहित बलने डिझाईन केलेला कुर्ता पायजमा आणि नेहरू जॅकेट घातलं होतं. शिराळा तालुक्यातील काळंद्रे येथे शंकर रामचंद्र पाटील यांच्या शेतात काम सुरू असताना ट्रॅक्टरच्या रोटावेटर मध्ये अडकून बाळू दादू उबाळे या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक लक्ष्मण उबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी ट्रॅक्टर चालक लक्ष्मण बाळू उबाळे याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार काळुंद्रे येथील शंकर रामचंद्र पाटील यांच्यावरचे शिवार चौक येथील शेतात लक्ष्मण बाळू उबाळे हा जॉन डिअर ट्रॅक्टर चालवत असताना सदर ट्रॅक्टरच्या मागे डाव्या बाजूला उभ्या असलेल्या मयत बाळू उबाळे यांना ट्रॅक्टरचा धक्का लागून चालू ट्रॅक्टरच्या रोटरमध्ये अडक बाळू हे गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रॅक्टर चालक लक्ष्मण बाळू उबाळे याच्यावर कोकरूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI शिवाजी गावडे हे करत आहेत. शेवटी पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. नरेंद्र मोदींना हिंदुत्वाबद्दल काहीच माहित नाही, राहुल गांधींची टीका. मुंबईच्या रस्त्यावरून जलवाहतूक मार्ग सुरू होऊ शकतो, नितीन गडकरींचे वक्तव्य. लष्करी साहित्य खरेदीसाठी मिळणार 3,000 कोटी, संरक्षण मंत्रालयाने दिली मंजुरी. राज्यात मराठा आरक्षण लागू, एकूण आरक्षण पोहोचले 68%. राज ठाकरे उत्तर भारतीयांच्या मंचावर लावणार हजेरी, उत्तर भारतीयांविषयी मांडणार भूमिका. याचबरोबर बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.